नमस्कार, मी दिनेश कांजे, आपण बघताय न्यूज टंका। उद्या सोमवारी लोकसभेच्या 13 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे। मतदान 5व्या टप्प्यातलं मतदान असेल, ज्याला आपण MMR रिजन म्हणतो। या MMR रिजनमधल्या 10 लोकसभा जागांचा यामध्ये समावेश आहे, आणि या व्यतिरिक्त नाशिक, धुळे आणि दिंडोरी या 3 लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये जोर कोणाचा, कमजोर कोण, सुपडा कोणाचा साफ होणार, कोण जिंकणार आणि कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार, याबाबत या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। लोकसभा निवडणुकीचा उद्या 5वा टप्पा पार पडणार आहे। आधीच्या 4 टप्प्यामध्ये झालेलं मतदान आणि या काळामध्ये झालेला प्रचार जर आपण पाहिला, तर महाविकास आघाडी असो किंवा महायुती, या दोघांमध्ये फार फरक नाही आहे। म्हणजे प्रचार जेवढा प्रभावीपणे महाविकास आघाडीने केला, तेवढाच प्रभावीपणे महायुतीने केलेला दिसतो। पूर्वी या बाबतीत महायुतीचं, म्हणजे भाजपचं, पारडं कायम जड असायचं, परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसुद्धा महायुतीला या बाबतीत काटेकी टक्कर देते अशा प्रकारचं चित्र दिसतं आहे। 2014ची लोकसभा निवडणूक असो किंवा 2019ची, या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने समाज माध्यमांचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला, परंतु यंदाची निवडणूक जर आपण पाहिली तर महाविकास आघाडीने किंवा इंडिया आघाडीने समाज माध्यमांचा तेवढाच प्रभावीपणे वापर केलेला दिसतो आहे। किंबहुना काही बाबतीमध्ये महाविकास आघाडीने भाजपलासुद्धा पाठी टाकलं आहे अशा प्रकारचं चित्र आहे। प्रचारामध्ये दोघंही सारखे आहेत, फारसा फरक दिसत नाही आहे। तरीसुद्धा मतदानाच्या 5व्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार अशा प्रकारचं चित्र आहे, आणि तो साफ होणार आहे काही मुद्द्यांच्या आधारावर। काही मुद्दे या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। जे पूर्वीच्या 4 टप्प्यामध्ये महत्त्वाचे ठरले, ते 5व्या टप्प्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहेत, आणि विशेषतः मुंबई ठाण्यामध्ये MMR रिजनमध्ये त्याचा जबरदस्त परिणाम जाणवणार आहे। शिवसेना फुटल्यापासून मुंबई ठाण्यावर वर्चस्मा कोणाचा, हा प्रश्न सतत चर्चेत असतो, आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेनेच्या स्थापनापासून शिवसेनेचा पगडा, शिवसेनेचा प्रभाव या दोन शहरांवर, जुळ्या शहरांवर कायम दिसला। लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे की या दोन्ही क्षेत्रामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये बाजी कोण मारणार, कोण भारी ठरणार, कोण दुसऱ्याला चितपट करणार आणि कोण दुसऱ्याचा सुपडा साफ करणार। वाहतुकीची कोंडी ही मुंबईकरांना, ठाणेकरांना भेडसावणारी खूप महत्त्वाची समस्या आहे, आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पायाभूत सुविधांचा झपाट्याने विकास व्हावा अशा प्रकारची चर्चा गेली अनेक वर्षे सुरू होती। 2014पासून प्रत्यक्षात याला सुरुवात झाली। 2019पासून पुढची 2.5 वर्ष, म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, पायाभूत सुविधांच्या अनेक प्रकल्पांना ब्रेक लावण्यात आला। ब्रेक लावण्याची कारणं अत्यंत क्षुल्लक होती, फुटकळ होती, अहंकार हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं। महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये स्थगिती आणि बंदी हे दोन्ही शब्द वारंवार वापरले जात। बुलेट ट्रेन असो, नवी मुंबईचं विमानतळ असो, कोस्टल रोड असो, मुंबई ठाण्यामध्ये विस्तारणारं मेट्रोचं जाळं असो, सिलिंगचा विस्तार असो किंवा समृद्धी महामार्ग, या सगळ्या प्रकल्पामध्ये कुठे ना कुठेतरी खोडा घालण्याचं काम मवियाच्या सरकारने केलं, आणि त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार होते। 2.5 वर्षानंतर जेव्हा हे सरकार पायउतार झालं, त्यानंतर खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रकल्पांना गती आली, आणि आज मुंबई आणि ठाण्यामध्ये मेट्रोचं जाळं विस्तारताना दिसत आहे आणि मुंबईकर सुटकेचा निश्वास सोडताना दिसत आहेत। कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, नवी मुंबईचा विमानतळ, वाढवण बंदर अशा सगळ्या प्रकल्पांना प्रचंड वेग आलेला दिसतो आहे, आणि ही कामं येत्या काळामध्ये झपाट्याने पूर्ण होतील अशा प्रकारची शक्यता आहे। मुंबई, ठाणे आणि पुणे या तिन्ही शहरांमध्ये मेट्रो ट्रेनचा अभूतपूर्व विकास झालेला आहे, आणि त्याचा थेट फायदा प्रवाशाने होताना दिसतोय। सुरक्षितता हा या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। 1993 मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले, आणि त्याच्यानंतर मुंबईकरांची अशी अपेक्षा होती की मुंबई सुरक्षित व्हावी, मुंबईमध्ये अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होऊ नयेत, अशा प्रकारच्या उपाययोजना राज्यकर्त्यांनी कराव्यात, परंतु तसं घडलं नाही। 2000च्या पहिल्या दशकामध्ये मुंबईला वारंवार टार्गेट करण्यात आलं। मुंबईच्या बसमध्ये, मुंबईच्या ट्रेनमध्ये, मुंबईच्या बाजारपेठांमध्ये बॉम्बस्फोट होत होते। 2008 तर अशी परिस्थिती झाली की मुंबईवर सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झाला, हा देशातला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला होता। ही परिस्थिती पालटली 2014 नंतर, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर देश सुरक्षित झाला, मुंबई सुरक्षित झाली। गेल्या 10 वर्षात मुंबईकर बॉम्बस्फोट हा शब्दच विसरलेले आहेत। 10 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती की घरातून गेलेला माणूस घरात परत येईल की नाही अशा प्रकारची कुटुंबियांना आशंका असायची। सतत TV वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या जाहिराती यायच्या की अनोळखी वस्तूला हात लावू नका, अनोळखी वस्तू जर तुमच्या नजरेत पडेल तर पोलिसांना तात्काळ इन्फॉर्म करा। या जाहिराती आता गायब झालेल्या दिसतात, आणि त्याचं कारण केंद्रामध्ये असलेलं नरेंद्र मोदी यांचं सरकार। कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भोगलेले भोग, त्याकाळी सरकारची निष्क्रियता, हा सुद्धा या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे।
कारण कोविडच्या महामारीने मुंबईकरांच्या आणि एकूणच महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर खूप खोलवर असा ठसा निर्माण केलेला आहे. या महामारीमध्ये अनेकांनी आपले जीवलग, आपले कुटुंबीय, आपले मित्र, आपले नातेवाईक गमावले. या काळामध्ये केंद्र सरकारने ऑक्सिजन पुरवला, मोफत लस पुरवली, परंतु त्या काळामध्ये राज्यात असलेलं महाविकास आघाडीचं सरकार फक्त लुटपाट करत होतं. या काळामध्ये रेमडिसिवीरचा काळा बाजार झाला, या काळामध्ये खिचडी घोटाळा झाला, या काळामध्ये कोविड सेंटर घोटाळा झाला, या काळामध्ये फक्त घोटाळे होत होते आणि मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवर दर्शन देत होते, महाराष्ट्राच्या जनतेला कोमट पाणी प्या अशा प्रकारचा सल्ला देत होते. शिवसेना फुटल्यानंतर एका महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा वारंवार होते. हा प्रश्न म्हणजे शिवसेना फुटल्याची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला मिळणार का. खरं तर याचं थोडंफार उत्तर याच्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये जनतेने आपल्या आपल्या परीने दिलेलंच आहे, परंतु त्याचं ठोस उत्तर या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळणार आहे. शिवसेना फुटल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार एक प्रचार केला, माझा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझा बाप चोरला. परंतु हिंदुत्व कोणी चोरलेलं नसताना उद्धव ठाकरे यांनी या हिंदुत्वाचा त्याग का केला, हे हिंदुत्व पायदळी का तुडवलं, त्यांनी हिंदुत्व का सोडलं, या प्रश्नाचं उत्तर मात्र उद्धव ठाकरे देत नाहीत आणि या प्रश्नाची चर्चासुद्धा करत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. उद्धव ठाकरे यांनी अजान स्पर्धा का भरवल्या, उद्धव ठाकरे यांनी उर्दू कॅलेंडर का छापलं, या कॅलेंडरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख त्यांनी जनाब बाळासाहेब का केला, शिवसेना प्रमुखांना त्यांनी हिंदुहृदय सम्राट म्हणणं बंद का केलं, शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व त्यांनी का सोडलं, रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे त्यांनी पाठ का फिरवली, भगव्या ध्वजाला ते फडकं का म्हणतात, त्यांच्या सभेमध्ये हिरवे झेंडे का नाचवले जातात, त्यांच्या सभांमध्ये हजरत टिपू सुलतान की जय अशा प्रकारच्या घोषणा का दिल्या जातात, त्यांच्या सभांमध्ये अल्लाह अकबर अशा प्रकारच्या घोषणा का दिल्या जातात, त्यांच्या सभांमध्ये हल्ली जय भवानी जय शिवाजी ह्या घोषणा का ऐकू येत नाहीत, असे तमाम प्रश्न उद्याच्या दिवशी उद्धव ठाकरे यांना मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता विचारणार आहे. सामना हे उबाटा शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि या मुखपत्राची एकेकाळची टॅगलाईन होती ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक, आणि खरोखरच ते एकमेव दैनिक होतं. आज परिस्थिती काय आहे? आज त्याच मुखपत्रामध्ये अशा प्रकारच्या बातम्या छापून येतात की दक्षिण मुंबईमध्ये मुस्लिमांची मतं अरविंद सावंत यांनाच मिळणार. म्हणजे आपण कल्पना करा की उबाटा शिवसेना किती बदललेली आहे, आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचा विचार मानणारा, बाळासाहेबांचं हिंदुत्व मानणारा जो कट्टर शिवसैनिक आहे तो या निवडणुकीमध्ये उबाटा शिवसेनेच्या बाजूने उभा राहणार आहे का? 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे नेतृत्वाचा. रालोआकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा भक्कम नेता आहे आणि असा नेता इंडिया आघाडीकडे ना राज्य पातळीवर आहे ना देश पातळीवर. नरेंद्र मोदी यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. त्यांनी जी कार्यक्षमता दाखवली, जो प्रामाणिकपणा दाखवला, त्या प्रामाणिकपणाला देशाने सलाम केलेला आहे. जगभरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक झालेलं आहे आणि हा मुद्दा या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी सांगितलं की तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला जे मत द्याल ते मत थेट मोदींना मिळणार आहे. हाच नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवून 2019 शिवसेनेने आपले 18 खासदार जिंकून आणले. उद्धव ठाकरे यांनी हे कधीही मान्य केलं नाही की त्यांचे जे विजयी झालेले खासदार आहेत ते मोदींमुळे निवडून आले. 2024 सिद्ध होणार आहे की उद्धव ठाकरे यांचे जे खासदार होते ते नरेंद्र मोदी यांच्याचमुळे निवडून आले होते. मुंबईच्या 6 जागांचा जेव्हा विचार होतो तेव्हा दक्षिण मुंबईची जागा, उत्तर मध्य मुंबईची जागा आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा या जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जात आहे, परंतु ते सत्य नाही आहे. दक्षिण मुंबईमध्ये मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असल्यामुळे अरविंद सावंत यांच्या विजयाचा मार्ग सुकर आहे असं मानलं जातं, परंतु त्यांच्या विरोधात महायुतीने ज्या उमेदवार दिलेले आहेत यामिनी जाधव त्या तर मुस्लिम बहुल असलेल्या बायखाळ्यामधूनच जिंकून आल्या. मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात यामिनी जाधव यांनासुद्धा मिळाली होती. त्याच्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये मुस्लिम मतं एकगठ्ठा अरविंद सावंत यांना पडतील याची अजिबात शक्यता नाही आहे. अरविंद सावंत गेल्या 10 या मतदारसंघामध्ये फारसे फिरकले नाहीत, त्याच्यामुळे मतदार त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन यांचं तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी दिली. निकम हे राजकारणात नौखे आहेत, परंतु त्यांना राजकीय डावपेज नौखे नाही आहेत. निकम हे अनेक वर्ष यशस्वी सरकारी वकील राहिलेले आहेत आणि या काळामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे खटले धसास लावले. अजमल कसाबसारख्या दहशतवाद्याला शिक्षा ठोठावण्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा चेहरा नौका नाही आहे. उज्ज्वल निकम यांच्याबद्दल लोकांना माहिती आहे आणि त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आदरसुद्धा आहे आणि त्याचा फायदा उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम यांना निश्चितपणे मिळताना दिसतो. त्यांच्या विरोधात ज्या उमेदवार आहेत वर्षा गायकवाड,
त्यांनी जर दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवली असती तर कदाचित तिथे चुरस निर्माण झाली असती, परंतु वर्षा गायकवाड या चुकीच्या मतदारसंघामध्ये उभ्या असल्यामुळे आणि त्यांच्या तुलनेमध्ये उज्ज्वल निकम यांचा चेहरा सरस असल्यामुळे उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांचाच विजय निश्चित आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीमुळे नाराजी आहे अशा प्रकारचं वातावरण सुरुवातीच्या काळात होतं, कारण रवींद्र वायकर यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू आहे. परंतु त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत अमोल कीर्तिकर यांच्यावर सुद्धा ईडीच्या कारवाईचं बालंट आहे आणि त्यांच्या विरोधात खिचडी घोटाळा प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. रवींद्र वायकर हे 3 वेळा आमदार होते, त्याच्यापूर्वी अनेकदा नगरसेवक होते. रवींद्र वायकर जोगेश्वरी पूर्वमधून अनेक वेळा जिंकून आलेले आहेत, त्यांची तिथे ताकद आहे. त्या तुलनेमध्ये अमोल कीर्तिकर यांना निवडणुकीचा अनुभव नाही आहे. अमोल कीर्तिकर यांचे पिता श्री गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिमचे विद्यमान खासदार आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, परंतु त्यांचा मुलगा उपाटा शिवसेनेकडून लढतो आहे, त्याच्यामुळे गजानन कीर्तिकर या निवडणुकीमध्ये पूर्णपणे निष्क्रिय दिसतात. कीर्तिकर यांचा प्रभाव काही प्रमाणामध्ये दिंडोशी, काही प्रमाणामध्ये मालाडमध्ये आणि गोरेगावमध्ये आहे, परंतु अंधेरी आणि जोगेश्वरीमध्ये जसं रवींद्र वायकर यांना एकतर्फी मतदान पडण्याची शक्यता आहे, तसं एकतर्फी मतदान मालाड, गोरेगाव आणि दिंडोशीमधून अमोल कीर्तिकर यांना पडेल याची अजिबात शक्यता नाही आहे. अमोल कीर्तिकर यांनी मुस्लिम मतांसाठी खूप जोर लावला असल्यामुळे हिंदू मतदारांमध्ये प्रचंड मोठी नाराजी आहे. अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार फेरीमध्ये इब्राहिम मुसा हा जो बॉम्बस्फोटाचा आरोपी होता त्याची प्रचंड चर्चा झाली आणि त्याचा फटका अमोल कीर्तिकर यांना निश्चितपणे पडेल असं चित्र आहे. ठाण्यामधली लढतसुद्धा अत्यंत रंगतदार होणार आहे. ठाण्यामध्ये विद्यमान खासदार राजन विचारे हे उपाटा शिवसेनेसोबत आहेत आणि त्यांच्याविरोधात शिवसेनेने नरेश मस्के यांना तिकीट दिलेलं आहे. इथे परिस्थिती अशी आहे की खासदार उपाटा शिवसेनेबरोबर आणि सगळे जे आमदार आहेत ते महायुतीच्या सोबत आहेत. एकनाथ शिंदे असो, प्रताप सरनाईक असो, संजय केळकर, मंदा म्हात्रे, संजीव नाईक, गीता जैन ज्या बंडखोर आहेत त्या बंडखोरसुद्धा भाजपच्या होत्या आणि त्यासुद्धा महायुतीच्या सोबत आहेत. त्यामुळे सगळेच्या सगळे आमदार नरेश मस्के यांच्यासोबत आहेत, त्याच्यामुळे राजन विचारे यांच्या विजयाची शक्यता कमी आहे. हे एकनाथ शिंदेचं प्रभाव क्षेत्र असल्यामुळे एकनाथ शिंदे या जागेसाठी पूर्ण ताकद लावतील अशी अपेक्षा आहे. पालघरमधून विष्णू सावरा यांचे चिरंजीव हेमंत सावरा यांना महायुतीने तिकीट दिलेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये भारती कांबळी या उपाटा शिवसेनेच्या उमेदवार लढत देत आहेत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर या अत्यंत नवख्या उमेदवार आहेत, त्यामुळे दोन्ही ठिकाणी महायुतीचा एकतर्फी विजय निश्चित दिसतोय. तीच परिस्थिती नाशिक, दिंडोरी आणि धुळ्यामध्ये आहे, कारण दिंडोरी आणि धुळ्यामध्ये भाजपचे 3-3 टर्म खासदार असलेले उमेदवार आहेत आणि नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या 5व्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचा सुपडा सामावणार अशी दाट शक्यता आहे. लोकसभेच्या मतदानाच्या 5व्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाचा सुपडा साफ होणार आणि कोणाच्या पारड्यामध्ये जनतेची भरभरून मतं पडणार याच्याबद्दल आपलीही मतं नोंदवा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.